स्वामिनी तुळजा भवानी देवी नमो नमः जय माता दी नमस्कार धनश्री फैशन यूट्यूब चैनल मध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा नवरात्रीचा पर्व सुरू झालेला आहे आणि प्रत्येक जण छान अशी देवीची पूजा करत असेल, अतिशय मनोभावे प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते आणि पूजा करण्याची पद्धत वेगळी असते। तर पहा ज्या वेळेला आपण नवरात्रीमध्ये देवीची घटस्थापना केलेली असते तर प्रत्येक जण देवी आपल्यावर प्रसन्न राहावं आणि देवीची आपल्यावर अखंड कृपा राहावी, कुलस्वामिनीची जमेल त्या पद्धतीने आपण सेवा करायची आहे आणि म्हणूनच प्रत्येक जण त्या पद्धतीने करतही असेल। पण नवरात्रीमध्ये काही वेळेला असं होत असतं की काही ना काही अडचणी येत असतात आणि आपल्याला जे दुर्गा सप्तशती पाठ वाचायचे असतात ते आपण काही कारणास्तव वाचू शकत नाही। जर महिला असतील तर मासिक धर्म असेल किंवा सूतक वगैरे असेल तर अशा वेळेला काही कारणास्तव आपण सेवा करू शकत नाही। तर पहा नवरात्रीमध्ये बरेच जण खूप सेवा करत असतात, काही जण दुर्गा सप्तशती पाठाचं पठन करत असतात तर काही जण मंत्र वगैरे असेल स्तोत्र असेल तर ते पठन करत असतात। ज्याला जशी जमेल तशा पद्धतीने तो सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण प्रत्येकाला वाटत असतं की कुलदेवीची आपल्यावर अखंड कृपा राहावी आणि कुलस्वामिनीची सेवा ही प्रत्येकाने करायलाच हवी असते। पण काही वेळेला असं होत असतं की आपली खूप इच्छा असून देखील आपण दुर्गा सप्तशतीचे जे काही पाठ आहेत ते 14 पाठ वाचायचे असतात त्यापेक्षा जास्त सेवा देखील आपण करू शकतो। पण काही वेळेला इच्छा असून देखील आपण जेव्हा दुर्गा सप्तशतीचे जे पारायण आहे ते जेव्हा आपण वाचू शकत नाही किंवा संपूर्ण 14 पाठ जर तुम्ही करू शकत नसतील तर मग अशा वेळेला काय सेवा करायची आहे। प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत आणि प्रत्येकाचा भक्तिभाव हा वेगवेगळा असतो। तर काहींना दुर्गा सप्तशतीचे पाठ हे खूप जास्त पठन करायचे असतात तर काही जण मंत्र देवीचा जो आहे तो जप करत असतात। प्रत्येकाचा सेवा करण्याचा भाव वेगळा असतो। तर पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला खूप इच्छा असून देखील आपण जास्तीची सेवा करू शकत नाही, कारण आपल्याला सर्वांनाच माहित आहे की नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठाला खूप जास्त महत्व आहे। दुर्गा सप्तशती पाठ आपण इतर वेळेला देखील पठन करू शकतो। पण काय होत असतं की ज्या वेळेला आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा केलेली असते त्याचं फळ आपल्याला अनंतपटींनी मिळत असतं, म्हणून आपण नवरात्रीमध्ये देवीची सेवा करायचा प्रयत्न करत असतो। पण काही कारणास्तव जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचे जे 14 पाठ वाचायचे असतात, काही जण 14 पाठांपेक्षा देखील 28 पाठ वाचत असतात तर काही जण 51 पाठ देखील पठन करणारे बरेच जण असतात। तर अशा वेळेला इच्छा असून देखील आपलं काही कारणास्तव, काही जे लहान बाळ असतील किंवा काही जण जॉब करत असतील त्यामुळे शक्य होत नाही, तर अशा वेळेला तुम्ही दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे तो पठन केल्याने जे पुण्यफळ प्राप्त होतं तेच आपल्याला असं एक स्तोत्र आहे की ते वाचल्याने देखील आपली सेवा मातेपर्यंत जरूर पोहोचत असते आणि दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यफळ आपल्याला जरूर मिळू शकतं। तर ते स्तोत्र कुठलं आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे। जर समजा तुमच्याकडून नवरात्रीमध्ये खूप जास्त सेवा झाली नसेल, अडचणी आल्या असतील, तब्येतीच्या अनेक कारणं असतात की आपली इच्छा असूनही आपण करू शकत नाही, तर अशा वेळेला तुम्ही जे दुर्गा सप्तशतीचं फळ देणारं स्तोत्र आहे ते पठन केलं तरीही चालू शकतं। त्या स्तोत्रासाठी तुम्हाला फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात, म्हणून ते स्तोत्र आहे ते तुम्ही जास्त वेळा पठन केलं तरीही चालू शकतं। अतिशय सुंदर असं स्तोत्र आहे, जेव्हा तुम्ही ते पठन करतील नक्कीच तुम्हालाही वाटेल की खूप सुंदर आणि छान असं ते स्तोत्र आहे, त्याचा जरूर तुम्ही ती सेवा देवीच्या चरणी अर्पण करायला विसरू नका। तर पहा ते स्तोत्र कुठलं आहे, तर ते स्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र। तर आता सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं, म्हणून पुन्हा एकदा सांगते की जर दुर्गा सप्तशती ग्रंथ तुमच्याकडून पठन झाला नसेल, अनेक कारण असू शकतात, तर अशा वेळेला तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राची सेवा जरूर करा। सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे तर ते महादेवांनी पार्वती मातेला सांगितलेलं आहे। तर दुर्गा सप्तशती पाठ वाचण्यापूर्वी आपण जे स्तोत्र पठन करत असतो, जसं की अर्घला स्तोत्र आहे, किलक स्तोत्र आहे, त्याचबरोबर देवी कवच आहे, रात्री सूक्त आहे, तर हे आपल्याला कंपल्सरी पठन करावेच लागतात। पण जर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करणार असतील तर हे जे काही सुरुवातीचे स्तोत्र आहेत ते पठन करण्याची आवश्यकता नसते, त्याचबरोबर ते स्तोत्र पठन केल्याने म्हणजेच दुर्गा सप्तशतीच्या अगोदरचे जे स्तोत्र आहे ते पठन केल्याचं जे पुण्यफळ प्राप्त होतं ते तुम्हाला फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्याने देखील नक्कीच मिळू शकतं, कारण ते अतिशय सिद्ध असं स्तोत्र आहे। सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजेच सिद्ध असं ते स्तोत्र आहे, त्याचबरोबर कुंजिका, कुंजिका म्हणजेच चावी,
तर चावी प्रत्येकाला माहितच आहे, तर अतिशय सुंदर असं ते स्तोत्र आहे। म्हणजेच अध्यात्मामध्ये तुम्हाला उन्नती करायची असेल, देवीची सेवा करायची असेल आणि देवीची आपल्यावर अखंड कृपा राहावी असं वाटत असेल, तर सिद्ध कुंजिकासारखं अतिशय प्रभावी असं स्तोत्र नाही, ही सेवा तुम्ही नवरात्रीत तर करायचीच आहे, पण रेग्युलरचं तुमचं जी काही नित्य देवपूजा असते त्यात देखील तुम्ही दिवसभरात केव्हाही एक वेळा तरी जरूर पठण करा। जर बरेच जण ही सेवा करत असतात पण जे नवीन असतील, ज्यांना माहीत नसेल, तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र जरूर पठण करायचं आहे। तर ते नित्य सेवेचं जे पुस्तक आहे, दिनोरी प्रणित केंद्रानुसार नित्य सेवेच्या पुस्तकात तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र जरूर मिळेल, किंवा इतर कुठली पुस्तकं असेल त्यात देखील तुम्हाला ते सहज उपलब्ध होऊ शकतं। अतिशय सुंदर असं स्तोत्र आहे, जरूर पठण करा। त्याचबरोबर ते स्तोत्र तुम्ही दिवसभरात केव्हाही पठण करू शकतात। ते स्तोत्र जर समजा तुम्ही 11, 21, 51 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला पठण करायचं असेल, तशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता। लक्षात घ्या, सिद्ध कुंजिका नावातच, त्या म्हणजे त्या स्तोत्राच्या नावातच तुमचं लक्षात येईल की ते अतिशय सिद्ध असं स्तोत्र आहे, म्हणून त्याची सेवा तुम्ही जरूर करा। जर इतर वेळेला करत नसतील तर नवरात्रीपासून ही सेवा करायला सुरुवात करा, नक्कीच तुम्हाला त्याचे दिव्य अनुभव जरूर मिळतील। आणि आदिशक्ती आदि माया जगदंबेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी रोज आपण नित्य नियमाने सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा तरी पठण करायला मात्र विसरू नका। सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण अजूनपर्यंत केलेलं नसेल आणि तुमच्या हातून कुठलीही सेवा जास्तीची होत नसेल कुलदेवीची, तर तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा पाहतील तेव्हापासून तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायला जरूर सुरुवात करा। खूप जास्त प्रभावी अशी ती सेवा आहे आणि कुलदेवीच्या सेवेमध्ये तुम्ही याचा जरूर समावेश करा। अगदी फक्त 5 मिनिटं लागतात, 5 मिनिटात तुमचं ते स्तोत्र पठण होऊ शकतं, म्हणून ही सेवा करायला मात्र विसरू नका। इतरांना जरूर सांगा, त्याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करण्यासाठी वेळेचं असं बंधन नाही, तुम्ही दिवसभरात केव्हाही ही सेवा करू शकतात। आणि जसं मी अगोदरच सांगितलं की समजा तुम्हाला जास्तीची सेवा करायची इच्छा असेल, कारण सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा पठण केलं तर दुर्गा सप्तशती पाठ एक वेळा पठण केल्याचं जे पुण्य मिळतं तेच तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण केल्याने मिळत असतं, म्हणून ही सेवा जरूर करायची आहे। तर ज्यांना वेळेअभावी शक्य होत नसेल तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राची सेवा जरूर करा, ह्या नवरात्रीत करा आणि पुढे देखील ही सेवा कंटिन्यू ठेवायची आहे। आणि ज्यांना वेळ असेल तर त्यांनी त्याचे जास्तीचे पाठ देखील तुम्ही करू शकतात, म्हणजे एका बैठकीत तुम्ही त्याचे 5, 7 किंवा 11, 21 अशा पद्धतीने ते पठण केलं तरीही चालू शकतं। अतिशय लहान असं स्तोत्र आहे आणि दिवसभरात आपण आपल्या कुलदेवीसाठी तेवढा वेळ तर जरूर काढू शकतो आणि तितका वेळ तर प्रत्येकाला जरूर मिळेल। कोणी कितीही बिझी असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात, फक्त आपली करण्याची इच्छा असायला हवी। आदिशक्ती आदि माया जगदंबेची आपल्या सर्वांवर अखंड कृपा राहो आणि सर्वांच्या मनातील इच्छा माता पूर्ण करो, हीच मातेच्या चरणी प्रार्थना करते। आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना जय माता दी।